जाऊया त्या मॅचकडे, जिथे मात्र केस्टार कुंभारगाव आणि या शिव छापा वॉरियर्स सनपूर हे दोन संघ मात्र पाहतोय. टॉस मात्र जिंकला तो म्हणजे केस्टार कुंभारगाव या संघाने, ही विन द टॉस इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. यस हॅलो. ट्वेल्थ मॅन चला, दोन्ही संघाचे ट्वेल्थ मॅन आमच्या कमेंट्री बॉक्समध्ये चला, विनंती करतो आहे. केस्टार कुंभारगाव वोन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फास्ट अँड इन्व्हाइट शिव छावा सनभूर फॉर द बॅटिंग. इस बॅटिंगसाठी दोन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये, पहिली गोलंदाजी या ठिकाणी हलक्या हाताने गोलंदाजी, पहिलं क्रिकेटचं ब्रह्मास्त्र ब्लॉक होलचं बॉल कडा घेतली जाते, घोषित क्षेत्रामध्ये बॉल देतोय धनाजी बोरगे गोलंदाजच्या भूमिकेमध्ये. केसरा कुंभारगाव संघाचं नेतृत्व करत आहेत गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय. तर शिवछावा सनपूर संघाचे दोन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. आशिष आणि रोहिण ही रोहन ही विद्यमान जोडी मैदानाच्या आतमध्ये. यावेळी पहा फसवलंय आणि पंचांचं बोट देखील आकाशामध्ये गेलंय, विकेटचं पतन. आशिष बॅक टू पॅव्हिलियन. अगदी नजर हटी दुर्घटना घटी, यावेळेला मात्र थोडीशी नजर चुकली आशिष याची आणि लगेच मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक यस्सी रक्षक दत्ता आपल्याला पाहायला मिळतात. अगदी डोळ्याचे पाते लवते न लवते तोपर्यंत इथे मात्र विकेटला बॉल लावला जातोय आणि पहिल्या विकेटचा काढता पाय मैदानाच्या बाहेर जाईल आशिष. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय शुभम. एकीकडे आपण रोहनला पाहतोय जो नॉन स्ट्रायकरला आहे, शुभम जाईल मैदानाच्या आतमध्ये. तनाजी बोरगे यांना पहिली सफलता मिळाली, त्यानंतर मात्र आपण पाहू शकता थोडंसं कॉन्फिडन्स नक्कीच वाढला असेल, आत्मविश्वास खूप वाढला असेल. आणि क्रिकेट खेळत असताना आणि कुठल्याही खेळामध्ये तुम्हाला आत्मविश्वास तुमच्यामध्ये खूप महत्त्वाचा आहे आणि हाच आत्मविश्वास घेऊन या मैदानावर बहारदार कामगिरी करण्यासाठी सज्ज आहेत गोलंदाज धनाजी बोरगे. तर हा यस 40+ खेळाडू सातत्याने चांगली कामगिरी केली या पाटण टेनिस क्रिकेटमध्ये. जर आपण पाहिलं तर आत्तापर्यंत बऱ्याच अंशी बोलबाला देखील राहिला आहे या 40+ सर्व खेळाडूंचा. अगदी अप्रतिम कामगिरी, सातत्यपूर्ण सराव आणि अगदी सुंदर शरीरयष्टी आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर आपण पाहिलं तर अगदी नेतृत्व देखील काही खेळाडू या आपल्या टीमचं करताना पाहायला मिळतात. या मात्र लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक राज बॉलवर आले, त्यानंतर बॉलची फेकी झाली आणि इथे मात्र एकच जाव. आता मात्र पाहू शकाल रोहन स्ट्राईकला आहेत. MTC लाईव्हचं जेवढं कौतुक करावं तेवढं नक्कीच थोडं आहे. कालच्या दिवसामध्ये आजच्या दिवसामध्ये आम्ही सातत्यानं त्यांची प्रशंसा करतोय आणि प्रशंसेसाठी पात्र देखील आहेत. धनाजी यांचा पुढचा बॉल अगदी घाव घातला या बॉलवर, ऑफसाईडचा बॉल ऑन साईडला टर्न केला, बॉल जातोय सीमारेषा पलीकडे, पंचांचा इशारा येतोय, हवाई फायर हा येतोय धमाका. रोहन यांच्या बॅटमधून आलेला हा षटकार उत्तुंग देखणा षटकार. आपण पहा टान्स या ठिकाणी कशा पद्धतीनं केलाय, अगदी बॉलवर तुटून पडलेत आणि त्यानंतर मात्र डीप स्क्वेअर लेगला बॉल जातोय आउट ऑफ द पार्क, सीमारेषा पलीकडे येईल ह्यूज सिक्सर. चर्चा करायला या ठिकाणी भाग पाडले धनाजी बोरगे आणि अजय यादव आहेत. चर्चा केली जाते परंतु काय स्ट्रॅटेजी असेल या बॉलवर. इथे मात्र कव्हरच्या दिशेनं बॉल जाईल, क्षेत्ररक्षक बॉलवर येईल का, तीन खेळाडू बॉलच्या मागे, बॉल त्यांच्या जाऊन पडतो पुढे आणि इथे आणखीन येतोय हा चौकार. रेस लागली इथे खेळाडूंमध्ये, रेस लागली बॉल आणि खेळाडूंमध्ये, जिंकला मात्र बॉल. इथे आपण जर पाहिलं तर दुसरा चौकार येतोय, पहिल्या बॉलवर षटकार त्यानंतर आलेला हा चौकार. आपण पाहतोय विचार करावा लागेल धनाजी बोरगे यांना
काय अफलातून बॅटिंगचं प्रदर्शन, धावफलकाचा जर विचार केला तर धावफलकावर लागल्या धावा आतापर्यंत 12. पुढचा बॉल पुन्हा एकदा आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र बॉलर चांगली कामगिरी करतोय, कम बॅक करतोय आपल्या टीमसाठी. षटक क्रमांक एक या ठिकाणी संपलाय. धावफलकावर धावा लागल्या त्या 12, 12 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. बकरा चषकाचं निमित्त आहे, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्मितहास्य, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर या ठिकाणी आनंद या ठिकाणी या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. कारण हा ह्या आनंद साजरा करण्यासाठीच या बकरा चषकाचं आयोजन केलेलं आहे, जे सन्माननीय शिवा जाधव यांच्या माध्यमातून केलेलं आहे. एक दिलखुलास व्यक्तिमत्व प्रत्येक आयोजनासाठी अगदी प्रत्येक वेळ काढून या मंचावर सातत्यानं उपस्थित दिसतात, आणि आज मात्र त्यांचं स्वतःचं आयोजन. राज गोलंदाज दुसऱ्या क्रमांकाचे षटक टाकण्यासाठी फलंदाजी करत असताना रेकॉर्ड देखील राहिलाय. स्विच हिट करताना 8 वेळा आतापर्यंत विकेट देखील गेली, परंतु गोलंदाजीमध्ये आज काय करतील. शुभम इज ऑन स्ट्राइक नाव. राज सेकंड स्पेलसाठी या ठिकाणी राजांना निमंत्रित केलंय. पहिला बॉल यावेळी मात्र आपल्या बोटातील जादूचा वापर करता टप्पा पडल्यानंतर आतमध्ये राहिलाय. यावेळी मात्र शुभम पूर्णपणे फसवलंय. शुभम याला अगदी चांगली गोलंदाजी करतायत. राज अगदी शांत संयमी खेळी सातत्यानं आपल्या राज यांच्या माध्यमातून पाहायला मिळते, आणि गोलंदाजी देखील तेवढीच बहारदार आपल्याला राज यांच्या माध्यमातून. काल आपण पाहिलं स्विच हिट करत असताना त्यांची विकेट गेली, त्यानंतर मात्र लक्ष लागून राहिले आज या मॅचमध्ये काय करतील राज. आतापर्यंत गोलंदाजी करत असताना चांगली कामगिरी. शुभम आहे स्ट्राईकला, लेफ्ट हँडेड फलंदाज, काहीसे विस्फोटक त्यांच्यासाठी. एक थर्ड मॅन देखील त्या ठिकाणी लावला गेला आहे, स्लिप देखील लावली गेली. फुल टॉस बॉल, त्याला मात्र टर्न केलं ऑन साईडला. बॉल जाईल का सीमारेषा पलीकडे? दोन्ही खेळाडूंना भेदून बॉल जातोय सुईतून ओढलेल्या दोऱ्याप्रमाणे सीमारेषा पलीकडे. येतोय हा दमदार चौकार. 16 धावा धावफलकावर लागल्यात. चांगली कामगिरी या ठिकाणी करत असताना दोन्ही टीम आपलीकडे. एकीकडे पाहतोय आपण केसार कुंभारगाव ही टीम, तर दुसरीकडे शिवछावा सनबूर ही टीम देखील चांगलं कमबॅक झालंय. राजांचा पुढचा बॉल इथे मात्र पहा थोडंसं दूरवर ठेवण्याचा प्रयत्न. पंच लगेच वळलेत आमच्यापर्यंत. 2 धावेचा इशारा दिलाय. वाईड प्लस 1 गेट ॲब्सोल्युटली फ्री. 1 धाव या ठिकाणी ॲड होईल धावफलकावर. 49 धावा आत्तापर्यंत. 18 धावा धावफलकावर लागल्यात. 4 षटकांचा हा सामना या ठिकाणी होईल. षटक क्रमांक 2 राज या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर. यावेळी मात्र सरळ पट्ट्याने मारण्याचा प्रयत्न. तिथे मात्र अजय बॉलवर जातील. तोपर्यंत 1 धाव दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. आत्तापर्यंत 19 धावा धावफलकावर. रोहनचा जर विचार केला तर वैयक्तिक 3 बॉलमध्ये 10 धावांची विस्फोटक खेळी आत्तापर्यंत रोहन यांनी साकारली. शुभम यांचा जर विचार केला तर 4 बॉलमध्ये आत्तापर्यंत 6 धावा शुभम यांच्या माध्यमातून काढल्या गेल्यात. परंतु ही जोडी चांगली कामगिरी करते शिवछावा सनबूर या टीमसाठी, आणि जास्तीत जास्त काळ ही जोडी जर राहिली तर आणखीन मोठा स्कोर या स्कोर कार्डवर नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. कारण क्रिकेट हा आकड्यांचा खेळ आहे, इथे आकडे खूप महत्त्वाचे आहेत. मी तर म्हणे कोणताही आकडा शुभ किंवा अशुभ नसतो, कारण त्या आकड्याला शुभ किंवा अशुभ बनवणं हे आपल्या हातामध्ये असतं. काही आकडे कोणासाठी शुभ असतील तर काही आकडे कोणासाठी अशुभ असतील. शुभम असेल स्ट्राईकला. राज थोडीशी पाहणी केली जाते कशा पद्धतीनं आपण क्षेत्ररक्षण या ठिकाणी सजवलं जाईल. मिडविकेटला एक क्षेत्ररक्षक तैनात केला आहे. डीप लॉंगॉनला क्षेत्ररक्षक तैनात आहे. इथे जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. शुभम यांचा थोडासा फटका फसलाय. तिथे मात्र स्लिपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. बॉलला पकडले त्यानंतर मात्र 1 धाव बाईच्या स्वरूपामध्ये. 1 धावाने स्कोर फलक पुढे सरसावतोय. 21 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. 21 धावा धावफलकावर लागल्यात. रोहन फसवलं. रोहनला देखील
आतापर्यंत तीन बॉल मध्ये आपण पाहिले 10 धावांची विस्फोटक खेळी रोहनने साकारली होती, आता मात्र या बॉलवर पूर्णपणे फसवलंय। अगदी धीम्या गतीने बॉल टाकलाय आणि त्यानंतर मात्र बॉलने काटा देखील बदललाय। षटक दुसरं देखील या ठिकाणी संपलंय राजांचं आणि 21 धावा प्रतिषटक 10.50 सरासरीनं धावफलकावर धावा लागल्यात त्या 21। अजून ही दोन षटक या ठिकाणी बाकी असतील, दोन षटकामध्ये काय कितीपर्यंत धावांचा पल्ला गाठला जाईल शिवचावा सनभूर या टीमच्या माध्यमातून। विकास गोलंदाजी मार्कोर वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीनं तिसरं षटक टाकण्यासाठी शुभम आहे तयार सामना करण्यासाठी विकास यांच्या गोलंदाजीचा। पहिला बॉल दिशा दिली बॉलला, तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे मिडविकेटच्या झोनमध्ये, सुरेख झेल पकडला जातो शुभमच्या बारीचा अंत होतोय, शुभमला परतावं लागेल। चांगली कामगिरी आपल्या टीमसाठी, 5 बॉलमध्ये 6 धावांचे योगदान देखील दिलंय शुभमने, परंतु विकास यांच्या या बॉलवर खोदून काढण्याचा प्रयत्न आपण पाहू शकता। बॉल हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि सुरेख दर्जेदार झेल। नवीन फलंदाज अक्षय मैदानाच्या आतमध्ये जात आहेत, पाहू शकताय शिवा द बॉस ऑफ पाटण तालुका टेनिस क्रिकेट, प्रेसिडेंट ऑफ पाटण तालुका टेनिस क्रिकेट, पाटण तालुक्याचे सन्माननीय अध्यक्ष आहेत आणि नवी मुंबई जिल्हा संघटक देखील आहेत संभाजी ब्रिगेड। चांगली कामगिरी सातत्याने त्यांनी केली, प्रेम आहे लोकांचं, आपुलकी आहे आणि त्या प्रेमाच्या आपुलकीच्या भावनेतून प्रत्येक जण काही ना काही छोटंसं योगदान देण्याचा प्रयत्न या चषकाच्या निमित्तानं या ठिकाणी केला जातोय। बॉल जातोय स्क्वेअर लेगला डिक्लेअर झोनमध्ये आणि त्यानंतर मात्र एक धाव ॲड होईल धावफलकावर, 22 धावा आत्तापर्यंत। विकास गोलंदाजी मार्कवर एकीकडे आपण अक्षयला पाहतो तर दुसरीकडे रोहनला पाहतोय, 6 बॉलमध्ये 12 धावा आत्तापर्यंत रोहनच्या माध्यमातून काढल्या गेल्यात। गोलंदाज पुन्हा एकदा विकास, गोलंदाजी मार्कवर मिडऑन मिडऑफ देखील तैनात केला गेलाय या वेळेला रोहनसाठी, जोरदार मारण्याचा प्रयत्न, फसवी गोलंदाजी चकवी गोलंदाजी करत असताना विकास जर पाहिले तर बॉल पडल्यानंतर हलकासा टर्न घेतोय बॉल आणि म्हणूनच की काय या ठिकाणी फलंदाज रोहन पूर्णपणे बीट होताना पाहायला मिळतात। या बॉलवर पुन्हा एकदा आपण पाहिलं कव्हरच्या दिशेनं बॉल जातोय, एक धाव आणि एका धावेने स्कोर फलक पुढे सरसवतो आतापर्यंत 23 धावा धावफलकावर। सुरेख शानदार आयोजन आपण गावदेवी मैदान तळवळीच्या या मैदानावर पाहतोय, इथे बॉलला अक्षरशः खोदून काढलंय, बॉल जातोय मिडविकेटच्या झोनमध्ये स्क्वेअर लेग आणि मिडविकेटच्या मध्ये क्षेत्ररक्षकाला बॉलला पकडलंय, होईल का दुसरी धाव पूर्ण, नाही होणार कारण पंचांचा बोर्ड जातोय आकाशामध्ये आणि अजून एका विकेटचं पतन आणि यावेळ मात्र परतावं लागतंय अक्षय यांना परतावं लागतंय। 23 धाव आतापर्यंत, तिसरं षटक मार्गस्थ आहे, केस्टार कुंभारगाव ही टीम देखील मजबूत टीम आहे, त्यांच्यासमोर एक मोठं टार्गेट या ठिकाणी सेट करावं लागेल शिवछावा सनभूर या टीमला। आतापर्यंत चांगलं बहारदार खेळ या मैदानावर साकारत आहेत शिवछावा सनभूर संघाचे, रोहनचं खास करून आपण उल्लेख करूया कारण आत्तापर्यंत 13 धावा त्यांनी काढल्यात आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये जय स्ट्रायकर बॅट्समन म्हणून पाहायला मिळते तर नॉन स्ट्रायकरला आपण पाहतोय रोहन आहेत आणि विकास गोलंदाज क्रमांक 3 टाकण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज राहतात ओव्हर द विकेट। पहिल्या बॉलवर आक्रमण, स्टँड अँड डिस्पॅच, नो चान्स, आउट ऑफ द पार्क, षटकार सिक्सर। आपण पाहिलं तर अगदी डेलिकेट शरीर असती आल्या पहिल्याच बॉलवर धमाका करण्याचा प्रयत्न, जय यांनी या बॉलला उडवला ऍक्शन रिप्लेमध्ये, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट एलिमिनेशन जास्त आणि त्यानंतर बॉल जातोय सीमारेषा पलीकडे।
या षटकाराने मात्र स्कोर बोर्डला अगदी पुढे सरकवले, जाऊन पोहोचले 30 घरात। तिसरं षटक संपलंय, 30 घरात स्कोर, प्रतिषटक 10 सरासरीनं। शेवटचं अंतिम षटक टाकण्यासाठी अजय गोलंदाजी मार्कवर, समोर असेल रोहन। पहिला बॉल हाफ ट्रॅकर बॉल, बॅकफुटला जाऊन बॉलला पंच केलं, बॉल जातोय फॉरवर्ड पॉईंटच्या दिशेनं, दणदण करत सीमारेषा पलीकडे येतोय हा चौकार। या चौकाराने 34 धावा धावफलकावर लागल्यात। धावांची गती मात्र वाढवण्याचं काम आता मात्र रोहन करतोय। एक षटकार आपण पाहिला जयच्या माध्यमातून, आणि आपल्या संघाला विजयी करण्यासाठी प्रयत्न करतात दोन्ही खेळाडू। अजूनही 5 बॉल शिल्लक असतील या षटकातले। 5 बॉलवर एक मोठी धावसंख्या उभारण्याचे स्वप्न घेऊन मैदानात दाखल झाली जय आणि रोहन। ही जोडी अप्रतिम कामगिरी आपल्या टीमसाठी करतात। केस्टाऊट कुंभारगाव ही देखील टीम अगदी चांगली पाहायला मिळते। त्यांच्यासमोर चांगलं आव्हान ठेवण्याचं, कडवं आव्हान ठेवण्याचा प्रयत्न या ठिकाणी शिवछावा सनबूर संघाच्या माध्यमातून। पुढचा बॉल पुन्हा एकदा थोडंसं बॅकफुटला झाला, कव्हरच्या दिशेनं बॉल जाईल का क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, आणि ते मात्र फलंदाज बाद। रोहनच्या पारीचा अंत होतोय। रोहन यांच्या पारीचा अंत झाला। प्रीतम नवीन फलंदाज मैदानात दाखल झाला। आपण स्ट्राईकला जयला पाहतोय। ही स्पर्धा तुम्ही पाहताय लाईव्ह कव्हरेज या स्पर्धेचा MTC लाईव्हच्या माध्यमातून। अगदी क्रिस्टल क्लिअर चित्र प्रत्येकाच्या डोळ्यांनी अगदी सहजगत्या टिपते येतील। उघड्या डोळे पहा नीट, ह्या ठिकाणी आपण पाहू शकताय बॉस यांचा एक फोटो या सध्या स्क्रीनवर तुम्हाला पाहायला मिळतंय। पाटण तालुका क्रिकेट संघटनेचे विद्यमान अध्यक्ष पूर्णपणे जबाबदारी घेतली। पाटण तालुक्याची शिस्त, पाटण तालुक्याचं या नवी मुंबईच्या पटलावर नाव कोरण्याचं काम अध्यक्ष शिवा जाधव यांच्या माध्यमातून, आणि त्यांच्याच माध्यमातून आजची सुरेख बहारदार अनोखी स्पर्धा तुमच्या भेटीसाठी। या बॉलवर अक्षरशः तुटून पडला, मिडविकेटच्या झोनमध्ये बॉल जाईल, क्षेत्ररक्षक बॉलवर येईल, तिथे मात्र थोडासा फंबॉल चूक होतोय। दोन्ही क्षेत्ररक्षकांना बीट करून बॉल जातोय, ही शर्यत जिंकतोय आणि जातोय चौकार येतोय। या चौकाराची देखील गरज आहे शिवछावा सनबूर या संघासाठी, परंतु हा चौकार अडवण्याची देखील गरज आहे केसरार कुंभारगाव या टीमसाठी। थोडंसं नाराज असतील गोलंदाज अजय, ज्या पद्धतीनं गोलंदाजी करतात, परंतु क्षेत्ररक्षकांची साथ मात्र लाभत नाही आज, कारण दोन्ही क्षेत्ररक्षकांना बीट करून यावेळी मात्र बॉल जातोय सीमारेषा पलीकडे। धावफलकावर 38 धावा आजच्या दिवसामध्ये, अनेक वेळा आपण 38 धावा या आज धावफलकावर पाहिल्यात, तोच एक मॅजिकल फिगर आजच्या दिवसातील या स्कोर कार्डवर। अजय यांचा पुढचा बॉल यावेळी मात्र सरळ पट्ट्याने मारण्याचा प्रयत्न, मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे, बॉलला पकडलं जाईल तोपर्यंत खराब थ्रो। जीवदान जरूर मिळालं जय यांना, एक धाव त्यानंतर मात्र ॲड होतंय। मैदानामध्ये चुरशीचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय। प्रत्येक टीम कसोशीचे प्रयत्न करतोय एकमेकाला परास्त करण्याचा, पराभूत करण्याचा टीम प्रयत्न प्रत्येक टीमच्या माध्यमातून या ठिकाणी होतोय। अजय गोलंदाजी मार्क वर, प्रीतम मात्र स्ट्राईकला असेल, विकास डीप लॉंग ऑनला त्यांच्यासाठी तैनात केलंय, आणि इथे मात्र स्क्वेअर लेगचा झोन निवडलाय। इथे मात्र बॉल पाहू शकाल, टप्पा पडल्यानंतर बॉल जातो सीमारेषा पलीकडे, येतोय आणखीन शानदार चौकार। चौकारांची आतषबाजी, षटकारांची आतषबाजी या मैदानावर अगदी दुपारच्या उन्हाच्या सत्रामध्ये आणखीन तडाखे तुम्हाला पाहायला मिळतात। षटकार आणि चौकारांची आतषबाजी ॲक्शन रिप्लेमध्ये पहा, वन बाउन्स बॉल जातोय ओव्हर द रोप सीमारेषा पलीकडे। धावफलकाचा जर विचार केला 43 धावा धावफलकावर लागल्या, शेवटचं षटक आहे, गोलंदाज अजय यांना 5 रन केले आतापर्यंत। पहिल्या बॉलवर चौकार, दुसरा बॉल जर पाहिला तर तिसऱ्या बॉलवर देखील चौकार, आणि त्यानंतर आणखीन एक चौकार पाहायला मिळाला। या बॉलवर काय घडेल, यावेळी मात्र स्क्वेअर लेगच्या झोनमध्ये मारण्याचा प्रयत्न होता, इशारा येतो पंचांचा आमच्यापर्यंत, हा वाईड बॉल। दोन धावा या बॉलवर देखील ॲड होतील, 45 धावा आत्तापर्यंत धावफलकावर लागल्यात। आजच्या दिवसातील सर्वोच्च उच्चांक गाठणारा हा स्कोर या मैदानावर तुम्हाला पाहायला मिळतोय। अजून एक धमाका, परंतु हा धमाका असेल की काय, दोन धावा नक्कीच, पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येईल। षटक क्रमांक 4 या ठिकाणी संपलंय आणि धावफलकावर धावा लागल्या त्या 47 धावा, 47 रन्स ऑन द स्कोर बोर्ड आफ्टर कम्प्लिशन ऑफ 4th ओव्हर। हॅलो, तर जवेद यानंतरच्या टॉसकडे जिथे मोरिया 11 मोरेवाडी आणि त्यांच्यासोबत मात्र
दोन्ही बॅट्समन मात्र पुन्हा एकदा आपण पाहतोय. ओ बॅकफूटला जाऊन लेट कट करण्याचा प्रयत्न, मात्र पंचांकडे जरूर आशाभूत नजरेने पाहिलं जात आहे. 48 धावेचं आव्हान पार करण्यासाठी जी सुरुवात हवी आहे ती सुरुवात मात्र देण्याचा प्रयत्न या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून जरूर केला जाईल. अजय आणि राज ही विद्यमान जोडी मैदानामध्ये असताना मात्र आशिषने चांगला खेळ, आजच्या दिवसामध्ये चांगली गोलंदाजी, पहिल्या चेंडूवरती मात्र आपल्या संघ
हो आता मात्र बॅटच्या रडार मध्ये येतोय खडे खडे हा स्ट्रोक मात्र सजवला बेधडक सडक वरती जात असताना हा चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर पुन्हा एकदा धाडला जातो जे यादवने तिथे दिला इरादे मात्र त्याने स्पष्ट दाखवलेत हो इथे देखील चांगला स्ट्रोक मिड विकेटच्या दिशेने बॉल कॅरी केला जातो आणि त्यानंतर डायरेक्ट थ्रो फलंदाज बाद अजय यादव कडून इथे मात्र चुकी होते त्यानंतर मात्र चुकीच्या कॉल वरती चुकीचा रिझल्ट मात्र आपण पाहतोय येस अमर कदम मात्र आज जसे जात आहेत थोड्या वेळाने येत आहेत आज ब्रेक त्यांनी जास्त घेतलेत धाव संख्या 24 च्या घरामध्ये हो इथे देखील डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय पाच चेंडूचा खेळ आतापर्यंत सादर केला आणि या शेवटचा चेंडू असेल या तिसऱ्या षटकाच्या बाबतीत चर्चा करत असताना ओहो फटका आपण पाहिलं तर सुरेख आहे मात्र फसला जातोय आणि त्यानंतर मात्र इथे झेल घेतली जाते वा बाय वा आजच्या दिवसामध्ये मात्र शिव छावा सनबूर संघाने मात्र जराही मागे हटलेला नाहीये त्यानंतर विकेटचं पतन होत आहे फलंदाज आपण पाहिलं तर माघारी येत असताना विकास देखील माघारी येत याच विकासने आल्या आणि आज षटकार लगावला होता त्यानंतर धावसंख्या मात्र 25 घरामध्ये आपण पाहतोय म्हणजे येणाऱ्या 6 चेंडूमध्ये 23 धावांची गरज असेल विजयासाठी के स्टार कुंभारगाव या संघाला आलेख आपण पाहू शकतो शिव छावा सनबूर संघाचा आलेख मात्र पहिल्या षटकामध्ये 12 धावसंख्या तिथेच मात्र के स्टार कुंभारगाव संघाने पहिल्या षटकामध्ये फक्त 8 धावा केल्या आणि त्यानंतर आलेख मात्र कुठेतरी खाली घसरला के स्टार कुंभारगाव या संघाचा जो पहिल्या षटकापासून आणि या त्याचबरोबर या पॅटर्न टेनिस क्रिकेटमधील आणखीन एक गोड व्यक्तिमत्व एक उत्कृष्ट आयोजक एक उत्तम यशस्वी आयोजक ज्यांच्या वाढदिवसानिमित्त या तळोवलीच्या मैदानामध्ये 19 फेब्रुवारीला आपण आयोजन पाहतो ते दादासो जाधव साहेब मात्र त्यांचं व्यासपीठावरती आगमन होतं स्वागत आहे बकरा चषक 2022 मध्ये निलेश बॉलिंग मार्फ हारला जिंकला सर्वांना मात्र बकऱ्याचा आस्वाद मात्र जरूर भेटणार आहे मेजवानी प्रत्येकासाठी मात्र उद्याच्या दिवसामध्ये हो फटका सुरेख आहे तिथे मात्र डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्रक्षाला फक्त पाहत बसावं लागेल कारण की हा चेंडू अक्षरशः बंदुकीच्या गोळीसारखा जातोय 4 धावांसाठी सीमारेषेची ओढ त्याला जणू लागले आणि त्यानंतर चौकार आल्यानंतर संघाची धाव संख्या मात्र 29 च्या घरामध्ये जाते संधी आहे
कारण की पांच चेंडू मध्ये 19 धावांची गरज आहे, फक्त तीन मोठे षटकार आणि त्यानंतर मॅच हातामध्ये करू शकतो। पहिला फटका ज्या आत्मविश्वासाने खेळताना पाहिलाय फलंदाजाला, त्याच आत्मविश्वासाने जर की तो खेळत राहिला तर मात्र मैदानामध्ये काहीतरी वेगळं जरूर बघायला भेटेल। मात्र जर आणि तर या दोन्ही शब्दांना क्रिकेटमध्ये थायाच नाहीये, जागाच नाहीये। आतापर्यंत 25 चौकार 23 षटकार या टूर्नामेंटमध्ये आतापर्यंत लगावलेत ये संजयजी देसाई साहेब, मात्र मला वाटते 5 तासानंतर त्यांनी मैदानामध्ये पाय ठेवला असेल। देसाई साहेबांचं मात्र ओहो इथे मात्र फटका आपण पहिला वन हँडेड खेळण्याचा प्रयत्न, मात्र पंचांचा इशारा स्वैर मारेचा जरूर आहे, व्हाईटच्या स्वरूपामध्ये धाव संख्या जरूर दिली जाते। देसाई साहेबांनी मात्र 5 तासानंतर मैदानामध्ये पाय ठेवला, आज व्यासपीठावरतून खाली उतरण्याची पसंती मात्र त्यांनी दिलेली नाहीये। ओहो फटका मात्र सुरेख आहे आणि त्यानंतर मात्र लॉंग ऑनच्या दिशेने कुठली गडबड केली जात नाही, संधी मात्र इथे क्रिएट केली, बॉल कॅरी इन, त्यानंतर यष्टांचा वेग, चुकीचा कॉल, फलंदाज त्याच वेगाने माघारी येतोय, फलंदाज बाद होतोय। बॅक टू द पॅव्हिलियन। येस या चेंडूवरती मात्र होई पहा रनआउटचा ज्या पद्धतीने रिप्ले आपण पाहिला, समीकरण मात्र आपण पाहिलं, 17 धावांची अजूनही गरज असेल, 4 चेंडू मध्ये 17 धावा। हो इथे फटका चांगला डीप मिड विकेटच्या दिशेने, मात्र चेंडू ट्रॅव्हल होत आणि इथे देखील स्वप्न पुन्हा एकदा बघायला सुरुवात करतोय, तो म्हणजे फलंदाजाच्या बॅट मधून येतोय आज षटकार। निलेशच्या बॅट मधून आलेला हा षटकार, मात्र निलेश कुठेतरी अशा जागा करतोय आणि समीकरण मात्र या क्षणाला येऊन पोहोचतोय। 3 बॉल 11 धावांची गरज, अजूनही विजयासाठी गरज आहे। तीन चेंडू 11 धावेची गरज, येस चेंडू द्यायचा आहे लगेच मैदानामध्ये। तीन चेंडू 11 धावांची गरज, हो इथे देखील बिगिट करण्याचा प्रयत्न, मात्र थोडक्यासाठी नॉन स्ट्रायकिंगचा खेळाडू बचावला, मात्र चेंडू पुन्हा एकदा ट्रॅव्हल होतोय आणि इथे आणखीन एक चौकार येतोय, म्हणजे दोन चेंडूवरती 10 धावा करत असताना आता मात्र समीकरण बदललं जातंय, येणाऱ्या दोन चेंडूमध्ये मात्र 7 धावांची गरज असेल। वा आकांक्षा महत्वाकांक्षा आशेचा किरण, स्वप्न बघायला मात्र पुन्हा एकदा सुरुवात केली, ती म्हणजे के स्टार कुंभार गाव या संघातील खेळाडूंनी। दोन चेंडू 7 धावांची गरज, मात्र या क्षणाला विजयासाठी हवी असेल। येस निलेशने मात्र चांगला खेळ केला, निलेश कामगिरी करू शकतो का, हा रिझल्ट येतोय। दोन चेंडू 7 हा धमाका करतोय, तर मात्र त्याचं नाव गाजतंय वाजतंय आणि आता मात्र काय करतोय, हो इथे मात्र बिगिट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे, इथे चुकी होते, मात्र 2 धावा धावून घेण्याचा प्रयत्न इथे मात्र फसला जातोय। विकेट सॅक्रिफाईस करणं गरजेचं होतं का आणि इथे हा प्रश्न मात्र जरूर येतोय। येस 1 चेंडू 6 धावा,
एक चेंडू सहा धावा होऊ शकतात। क्रिकेट उद्या कोणाचं सरकार येईल हे सांगणारं तंत्रमंत्र यंत्र आहे, मात्र हे क्रिकेट एक चेंडू सहा होताना पाहिले, सहा चेंडू एक थांबताना पाहिले, त्याचं नाव क्रिकेट आहे। एक चेंडू सहा धावा केष्टा कुंभार गाव का शिव छावा सनबूर संघ। ओहो वाईड इस यॉर्कर, त्यामध्ये मात्र आनंद आहे तो म्हणजे शिव छावा सनबूर संघ मात्र इथे विजेता झाला। आणि या काय मॅच, मात्र केष्टा कुंभार गाव या संघाने मात्र फाईट दिल्या। यानंतर होणारी मॅच मोरिया इलेवन मोरेवाडी ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स उधवणे संघ, तर मात्र लगेचच मैदानामध्ये उतरून घ्यायचं आहे ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स उधवणे संघ। चला लगेच मैदानामध्ये उतरायचं। अजित देसाई जर आपण असाल तर या, चला मॅन ऑफ द मॅच या मॅचचा।